नमस्कार, मी दीपक दराडे, न्यूज इनमध्ये आपलं स्वागत. शरद पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात आज अनोखी भेट मिळाली. 12 चित्रकारांनी त्यांच्या कलाकृतींच्या माध्यमातून त्यांना ही भेट दिली आहे. शरद कला क्रीडा प्रतिष्ठान पुणे आणि अक्षय शिंदे फाउंडेशन सोमेश्वर बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कला प्रदर्शनामध्ये ह्या कलाकारांची कलाकृती प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. हे प्रदर्शन येत्या 14 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे आणि या कलाकृतींच्या विक्रीतून जमा होणाऱ्या रकमेपैकी 50% रक्कम ही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केली जाणार आहे आणि हीच पवार यांना अनोखी भेट राहणार आहे. बघूयात या संदर्भातील ही विशेष बातमी. शरद कला क्रीडा प्रतिष्ठान पुणे आणि अक्षय शिंदे फाउंडेशन सोमेश्वर बारामती यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेलं हे कला प्रदर्शन येत्या 14 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या कला प्रदर्शनाचं उद्घाटन अक्षय शिंदे फाउंडेशन सोमेश्वर बारामतीचे अध्यक्ष आर्यन शिंदे यांच्या हस्ते झालं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, माजी आमदार कमल ढोले पाटील आणि इतर मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनामध्ये अनेक प्रख्यात असा कलाकारांचं चित्र प्रदर्शन आणि स्कल्पचरचं प्रदर्शन भरवण्यात आलं. सांस्कृतिक जो सेल आहे, कला आणि क्रीडा सेल, त्याच्या माध्यमातून आज हे प्रदर्शन या ठिकाणी होतं आहे आणि या सगळ्या कलाकार मंडळींनी जसा कुंचला आपला चालवला आहे तसाच त्यांच्या हृदयातला जो समाजाप्रतीचा आदर आहे तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. यातले पैसे ते 50% शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देत आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्या सर्वांना मनापासून सलाम करतो. हे चित्र प्रदर्शन दिनांक 12, 13 व 14 रोजी बालगंधर्व मंदिरामध्ये सर्व कलारसिकांसाठी पाहण्यासाठी उपलब्ध आहे. बालगंधर्व रंगमंदिराची सकाळी 11 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असणार आहे आणि या प्रदर्शनातून जे चित्र विक्री होईल त्यामधून जो निधी उभारला जाणार आहे तो महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आपण हा निधी देणार आहोत. यातील ह्या विक्रीतील 50% जी रक्कम आपण शेतकरी बांधवांसाठी देणार आहोत. माननीय पवारसाहेबांचा हा आजचा वाढदिवस म्हणजे 78वा वाढदिवस आहे. या वाढदिवसाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. या वेगळ्या वैशिष्ट्यातून म्हणजेच माझ्यासारख्याला अक्षय शिंदे फाउंडेशनच्या मार्फत किंवा त्यांच्या ह्याच्यातून खारीचा वाटा उचलण्याचा जीव मला ही आलेला आहे. आज पवारसाहेबांनी आपल्या देशासाठी, शेतकरी बांधवांच्यासाठी जे आज उतुंग एवढं मोठं काम केलेलं आहे आणि त्यांच्या आयुष्य हे दीर्घायुष्य लाभण्यासाठी आज आपला शेतकरी वर्ग महाराष्ट्रातच काय पण पूर्ण भारतातील त्यांच्या पाठीशी आहे. सर्व शेतकरी वर्ग आपला आज पवारसाहेबांच्या शुभेच्छा देत आहे ह्या वर्षी साहेबांना की आज नवीन काहीतरी आपल्याला साहेबांच्या रूपाने नक्कीच आपल्याला मिळणार याची खात्री आहे. त्यासाठीच आम्ही अक्षय शिंदे फाउंडेशनकडून आज ही आर्ट गॅलरी जे आमचे महाराष्ट्रातील चांगले चांगले चित्रकार मंडळी आहेत त्यांनी जे काही आमच्या दुष्काळग्रस्त लोकांसाठी जे निधी उपलब्ध करून देणार आहेत त्यांच्यातला अर्धा त्याच्यासाठी जे आम्ही अक्षय शिंदे फाउंडेशनतर्फे मी माझा थोडासा खारीचा वाटा म्हणून मी या कलाकारांच्यासाठी हा मी पाठीशी उभा आहे. 12 कलावंत बालगंधर्व कला मंदिरामध्ये प्रदर्शित झालेले आहेत. यात चित्रकार, शिल्पकार असा समावेश असून हे प्रदर्शन आदरणीय माननीय नामदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाला हे मानवंदना म्हणून करण्यात आलेलं आहे. सर्व कलावंतांनी मिळून या चित्र प्रदर्शनातून येणारी जी काही रक्कम असेल, जे जनता कोणी कलेक्शन करतील दानशूर लोक, त्याची अर्धी अधिक रक्कम जे दुष्काळग्रस्त शेतकरी आहेत अशा शेतकऱ्या कुटुंबासाठी ती दान देण्यात येणार आहे.